नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनल वर आपलं स्वागत कि कि आहे मंडळी बऱ्याचदा असं होतं की कितीही मेहनत घेतली किंवा कितीही तयारी केली तरी करिअर मध्ये हवं तसं यश काही मिळत नाही कधी कधी पदरी फक्त निराशाच येते आणि अपयश येतं तुम्ही देखील अशा नकारात्मक परिस्थितीतून जात असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार हे काही उपाय तुम्ही नक्की करून बघा कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या उपायांपैकी तुम्ही कोणता उपाय करून बघणार आहात ते कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की सांगा मंडळी समाधानी आणि सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी योग्य आवश्यकता असते योग्य करिअर असेल तर आपण आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो परंतु बऱ्याच वेळा कितीही मेहनत घेतली किंवा कितीही तयारी केली तरी करिअरमध्ये हवं तसं यश काही मिळत नाही कधीकधी कधी फक्त पदरी निराशा आणि अपयश येतं सध्या कोरोनामुळे तर सर्व काही अंदुक झाल्यासारखं वाटत असेल तुम्ही देखील नकारात्मक परिस्थितीतून जात असाल तर निराश होऊ नका ज्योतिषशास्त्रात सांगितले गेलेले हे काही उपाय तुम्ही नक्की करून बघा त्यामध्ये पहिला उपाय आहे गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणे मंडळी नोकरी टिकून राहण्यासाठी किंवा तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर त्यामध्ये यश प्राप्त होण्यासाठी गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप नक्की करा हा जप एकतीस वेळा करावा या मंत्राचा जप रोज केला पाहिजे त्याबरोबरच दुसरा उपाय आहे कावळा आणि तांदळाचा अत्यंत सोपा उपाय आहे शिजवलेला तांदूळ कावळ्याला खाऊ घाला या उपायाने शनिदेवांचा वाईट प्रभाव दूर होईल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्मदाता मानले जातात त्यामुळे त्यांचा करिअर आणि नोकरीशी संबंध येतो तसेच कावळ्याचा आणि शनिदेवांचाही संबंध जोडला जातो म्हणून कावळ्यासंबंधी हा उपाय केल्यास अतिशय लाभदायक ठरू शकतो मंडळी तिसरा आणि प्रभावी उपाय आहे सूर्यदेवांना अर्घ्य देण्याचा रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करावे तांब्याच्या पात्रात थोडा गुळ आणि लाल चंदन मिसळा त्यानंतर ओम सूर्य देवाय नमहा या मंत्राचा जप करत अर्घ्य द्या हा सोप्पा उपाय आहे आणि तुमच्या करिअर आणि नोकरीसाठी देखील लाभदायक आहे यानंतरचा शेवटचा उपाय आहे गणरायाची आराधना गणपती बाप्पांना सर्व गुण संपन्न आणि बुद्धिदाता मानलं जातं प्रत्येक मंगल कार्याआधी बप्पांची पूजा केली जाते रोज गणेश मंत्रा जा बीज मंत्राचा जप केल्यास तुम्हाला ऐच्छिक फळ प्राप्त होईल गणपती बाप्पांना विघ्नहर्ता देखील म्हटलं जातं त्यामुळे जर नोकरी संबंधी नेहमी निराशापदरी पडत असेल तर बीजमंत्राचा जप केल्यास यशस्वी व्हाल आणि लाभ नक्की मिळेल मंडळी सुख आणि दुःख आशा आणि निराशा हे मानवी जीवनाचे भाग आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की यातली कुठलीही स्थिती कायम राहत नाही त्यामुळे आपण निराशेच्या काळातही आपल्या इष्टदेवांवर विश्वास ठेवायला हवा हा काळ देखील नक्की निघून जाईल लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा